पनवेलमधील स्वामी नित्यानंद मार्गावरील एका झाडाची धोकादायक एक फांदी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेमुळे तोडण्यात आली आहे स्वामी नित्यानंद मार्गावरील सुशीर रेसिडेन्सी समोर असलेल्या झाडाची फांदी तुटल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी लटकत होती त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता तसेच या मार्गावरून ये जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली होती ही बाब लक्षात येताच माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाशी संपर्क करून झाडाची तुटलेली फांदी तोडून व्यवस्थित काढण्यास सांगितली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी त्वरित कर्मचाऱ्यांना पाठवून तुटलेली फांदी काढून घेतली